चाचणी आणि त्रुटी या पद्धतीने रासायनिक समीकरण संतुलित करणे पहिली पायरी शब्दातील समीकरणावरून रासायनिक समीकरण लिहिणे सोडियम हायड्रॉक्साईड अधिक हायड्रोक्लोरिक आम्लमधून आपल्याला मिळते सोडियम क्लोराईड अधिक पाणी एन ए ओ एच अधिक एच सी एल यांची अभिक्रिया होऊन आपल्याला मिळते एन ए सी एल अधिक एस टू ओ दुसरी पायरी समीकरणातील बाणाच्या दोन्ही बाजूला पदार्थ असतात त्यांच्या अणूंची संख्या तुलना केली त्या समान असतील तर याचा अर्थ समीकरण संतुलित आहे अभिकारक सोडियममध्ये अणूंची संख्या एक आणि उत्पादनात सुद्धा एक आहे ऑक्सिजनमध्ये अभिकारक आणि उत्पादनात अणूंची संख्या एक आहे हायड्रोजनमध्ये अणूंची संख्या अभिकारक आणि उत्पादनामध्ये दोन आहे क्लोरीन अभिकारकामध्ये आणि उत्पादनामध्ये अणूंची संख्या एक आहे या उदाहरणामध्ये अभिकारक आणि उत्पादिते रूपांमध्ये जे पदार्थ आहेत त्यांच्या अणूंची संख्या समान आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की हे समीकरण संतुलित आहे आता दुसरे उदाहरण पाहूया एल सी एल थ्री अधिक एच टू यांची अभिक्रिया होऊन आपल्याला मिळते ए एल ओ एच थ्री अधिक एच सी एल प्रत्येक अभिकारकाच्या अणूंची संख्या अशी लिहिता येईल या उदाहरणात दोन्हीकडच्या अणूंची संख्या समान नाही म्हणून ते समीकरण संतुलित नाही तिसरी पायरी समीकरण संतुलित करण्यासाठी ज्या मूलद्रव्याची अणुसंख्या जास्त आहे त्यापासून सुरुवात करूया एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अणूंना संतुलित करताना मूलद्रव्यांची सूत्र तशीच ठेवायची आहेत ह्या समीकरणात आपण ए एल ओ एच थ्रीला आधी संतुलित करूया दोन्ही बाजूला ए एल समान आहे त्यामुळे आपण ऑक्सिजनला संतुलित करूया सुरुवातीला अभिकारकामध्ये ऑक्सिजनच्या अणूंची संख्या एक आहे आणि उत्पादनात तीन आहे संतुलित करण्यासाठी अभिकारकामध्ये तीन ऑक्सिजन का अणूंची आवश्यकता आहे पण आपण एच टू ओचे चे सूत्र एच टू ओ थ्री असे लिहू शकत नाही म्हणून आपण तीन या गुणकाला एच टू ओच्या आधी लिहूया ए एल सी एल थ्री अधिक थ्री एच टू ओ यापासून ए एल ओ एच थ्री अधिक एच सी एल मिळते हे समीकरण संतुलित नाही कारण एच ची si संख्या असमान आहे सुरुवातीला हायड्रोजनची संख्या अभिकारकामध्ये सहा आणि उत्पादनात चार आहे समीकरण संतुलित करण्यासाठी आपल्याला दोन हायड्रोजनची आवश्यकता असेल म्हणून आपण एच सी एलला तीनने गुणतो आता आपल्याला अभिक्रिया अशी मिळेल ए एल सी एल थ्री अधिक थ्री एच टू ओ केले तर आपल्याला ए एल ओ एच थ्री अधिक थ्री एच सी एल मिळते आता आपल्याला दिसेल की दोन्ही बाजूंना मूलद्रव्यांची संख्या समान आहे याचा अर्थ हे समीकरण संतुलित आहे चौथी पायरी आता हे संतुलित समीकरण आहे हे पुन्हा लिहा